फलंदाज सुजित पाटील। पहिला चेंडू जबरदस्त फटका, षटकार रणकात खोलला जाते सुजित पाटीलचा। दुसऱ्या षटकातील इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागतो चेंडू, मिड विकेटला जातोय, चुकीचं क्षेत्ररक्षण होतोय, बॅकअपला बॅकअप मात्र चांगलं येतोय। दोन धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तीन धावा मात्र या चेंडूवरती पूर्ण केल्या सुजित पाटील। इथे मात्र हलक्याने खेळून काढल्या, पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, क्षेत्ररक्षक येतोय चिन्मय पाटील, तोपर्यंत एका धावेचा तीस धावा। पाचवा चेंडू स्ट्रायकरवरती सुजित पाटील, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, वेगानं चेंडू सीमारेषेला गज अडवला जातोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं दोन पूर्ण केले। गोलंदाज वेदांत चांगलं कमबॅक, शेवटचा चेंडू शॉट ऑफ लेन, चेंडू भिरकावून दिला चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, चेंडू वन बाउंड सीमा पार, चार धावा चौकार। दोन चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे चौथ्या षटकातील। इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय, गोजून काढला चेंडूला हलक्या त्याने खेळून काढला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं दोन धावा पूर्ण कुठून काढल्यात। इथे मात्र जबरदस्त फटका सुजितच्या बॅट मधन, बिग हिट केलाय चेंडूला, फेकून दिला सीमारेषा बाहेर, सहा धावांसाठी षटकार। कारिवली संघाच्या एफटी कंप्लीट होतोय, पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आपल्या याच्या संघासाठी, वाचवलेत हरीश ना। इथे मात्र जेंटल टच पाहायला मिळतोय सुजित पाटीलच्या बॅट मधन, टॅडमॅनला क्लिअर करत असताना चेंडू जातोय सीमा बार। गोलंदाज वेदांत इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय, आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एकदा पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगानं दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत हरीश आणि सुजितच्या।